देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव 38 रुपये करून इथेनॉलच्या किमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शेट्टी यांनी गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन साखर उद्योगाबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेली कामे व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली. महागाईमुळे ऊसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेली असून यंदा FRP पेक्षा वाढीव दर दिल्याशिवाय हा उत्पन्न कर्ज निघणे अशक्य आहे. याकरिता साखरेचा बाजारातील किमान दर 38 रुपये करून साखर निर्यात धोरण निश्चित करण्याची गरज आहे. देशात पामतेल मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते, याचा विपरीत परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सोयाबीन उत्पादित होत असलेल्या भागात होत आहेत. तसेच सोयाबीनच्या पेंडीच्या आयातीवर देखील निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.